नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपाता प्रकरणी डॉक्टर वर्षा लहाडेचं निलंबन करण्यात आलंय. लहाडे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच लहाडेचं वैद्यकीय नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती आणि माजी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली अवैधरित्या गर्भपात प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. झी 24 तासनं सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता. त्याच वृत्ताची आता सरकारनं दखल घेतली आहे. झी 24 तासनं उघड केलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या गर्भपात प्रकरणानं राज्यातील शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या भ्रूण हत्येचा खेळ आता थांबणार आहे. या अवैधरित्या गर्भपात प्रकरणी माजी न्यायमूर्ती आणि आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर लहाडे यांची वैद्यकीय नोंदणीच रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहरातील डॉक्टर वर्षा लहाडेंचं हे प्रयाग हॉस्पिटल. या खासगी हॉस्पिटलमध्ये बिनदिक्कतपणे गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या होत होती. तसे पुरावे थेट समोर आले. या हॉस्पिटलमधून एका महिलेला शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आणि शासकीय रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला. हे प्रकरण भ्रूणहत्या विरोधी पथकानं पकडल्यानं राज्यातलं एक नवं रॅकेटच उघड झालं. भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यात 20 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भवती महिलेला गर्भपात करण्यास परवानगी नाही. मात्र गर्भवती महिलेच्या आरोग्यास धोका निर्माण होणारी स्थिती निर्माण झाल्यास गर्भपात करण्यात येतो. त्यासाठी रक्तस्त्राव सुरू झालाय हे दाखवणं आवश्यक असतं. नेमक्या याच तरतुदीचा फायदा घेत गैरप्रकार सुरू झाला. शासकीय वैद्यकीय अधिकारी यासाठी एका विशिष्ट गोळीचा वापर करून रक्तस्त्राव घडवून आणतो आणि त्या आधारे गर्भपात केला जातो. दुसऱ्या प्रकरणात गर्भवती महिलेला अपघात झालाय असं दाखवून पोलिसात तक्रार दिली जाते आणि शासकीय रुग्णालयात दाखल करून गर्भपात केला जातो. यातील दोन्ही प्रकार नाशिक जिल्हा रुग्णालयात आढळल्यानं आरोग्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करत ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर लहाडे यांचं वैद्यकीय नोंदणीच रद्द करून टाकली आहे. या सर्व चौकशीत आढळून आलेल्या बाबीच्या अनुषंगाने डॉक्टर वर्षा लहाडे यांना निलंबित करण्यात येत आहे. MTP कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याबाबत तसेच प्रमाणपत्रामध्ये नियमबाह्य फेरफार केल्याबाबत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. नाशिक जिल्हा रुग्णालयाचा विचार केला तर याबाबतची संख्या थरका पुरवणारी आहे. गेल्या वर्षी एप्रिल पासून या वर्षी मार्च पर्यंत तब्बल 131 गर्भपात इथं करण्यात आले. अशाच पद्धतीनं प्रत्येक शासकीय रुग्णालयात PCPNDT कायद्याच्या उल्लंघनाच्या केसेस आढळल्या आहेत. त्याची संख्याही मोठी आहे. झी 24 तासने हा सगळा प्रकार उघड केल्यावर सरकारनं निवृत्त न्यायाधीशांमार्फत गर्भपात कायद्यात झालेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून एक कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या गर्भपाताचा अवैधरित्या होणाऱ्या गर्भपाताचा आढावा घेतला जाईल आणि रिटायर्ड DG आणि रिटायर्ड आरोग्य संचालक यांच्या मार्फत ही चौकशी करण्यात येईल. झी 24 तासने सर्व प्रकरण उघड केल्यावर आता गर्भपात कायद्यातील तरतुदींमध्ये बदल केले जाणार आहेत. खऱ्या अर्थानं आता स्त्री भ्रूण हत्येला पायबंद बसेल असं म्हणायला हरकत नाही. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, अवैध गर्भपात प्रकरणी झी 24 तासनं सर्वप्रथम वाचा फोडली होती, सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि आता कुठे सरकारनं याची दखल घेतलेली आहे, आता कारवाई होतानाही दिसते. पण यापुढे त्याचबरोबर अशा प्रकारची प्रकरणं होणार नाहीत किंवा अवैध गर्भपात होणार नाहीत याही दृष्टीनं पावलं उचलली जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. याबाबत काय सांगाल आणि सध्या या प्रकरणामध्ये काय अपडेट्स आहेत? खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायला हवं की त्यांनी या प्रकरणाचं गंभीरता लक्षात घेतली आणि तातडीनं या पद्धतीनं सगळी कारवाई केली आहे. आजचे आदेश जर आपण बघितले तर आरोग्यमंत्री सावंतांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे हे सगळे जे निवेदन आहे ते देण्यात आलेलं होतं. यामध्ये जर आपण बघितलं तर नुसतं आजच्या घटनेमुळे तेवढ्या घटनेवर कारवाई न करता एकूण सर्व पाळंमुळं खणून काढण्याचा प्रयत्न हा शासनानं केला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये गर्भपात कायदा जो आहे 1971 त्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट होतील आणि त्याचबरोबर जे काही शासकीय रुग्णालयांना जे मोकळीक देण्यात आली होती गर्भपात होण्यासाठीची जी काही नियम होते त्यामध्ये सुद्धा अजून सुसूत्रता येईल असं म्हणायला हरकत नाही. आणि या प्रकरणामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातलं जे काही प्रकार आत्तापर्यंत घडलेले आहेत त्यांची सर्वांची तपासणी या ठिकाणी होणार आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही तपासणी होणार असल्यामुळे नक्कीच जे दोषी आहेत अजून यामध्ये ते सुद्धा समोर येतील आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.